वैयक्तिक नव्हतं केलं, परंतु अजित पवारांनी सभ्यतेची सगळी नीच पातळी गाठली. मी 23 दिवस लीलावतीमध्ये ऍडमिट होतो, मला बायपास करायला सांगितली, मी नाही केली, स्टेंट टाकल्या, फेल झाले आणि मी अँब्युलन्स मध्ये आज संपूर्ण मी एकूण चालू करतो. संपूर्ण कार्डियक अँब्युलन्स मध्ये माझा प्रचार झाला आणि अजित पवार या पालखी दलावर असं सांगितलं, मरायला लागलेला आहे तर कशाला निवडणूक लढवताय, तुम्ही खोटं बोलताय, लोकांची सहानुभूती घेण्यासाठी हे खोटं चाललेलं आहे काम तुमचं. माझ्या गाडीपर्यंत, माझ्या गाडीचा नंबर, मग ती कोणाची आहे, कुठच्या कंपनीचे, इथपर्यंत खालच्या थराला अजित पवार आले आणि तू कसा पुढे निवडून येतो तेच मी आता बघतो. महाराष्ट्रभरामध्ये मी कुणाला पाडायचं ठरवलं तर मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही, मी पाडतो म्हणजे पाडतो. राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणण्याची पॉझिटिव्ह प्रवृत्ती असावी, मी निवडून आणणार म्हणजे आणणार. गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो काडी ओढायला, गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात. मग अशा प्रकारची उर्मट भाषा त्यांनी केली होती आणि म्हणून आज त्या उर्मट भाषेचा मी माफ केलेला आहे त्यांना. ते ज्यावेळेस महायुतीत आल्यावेळेस मी जाऊन त्यांचा सत्कार देखील केला, मी भेटलो त्यांना, पण तरी पुढच्या 7-8 महिन्यामध्ये त्यांची गुरुमी तशीच होती. नीट बोलायचं नाही कोणाशी, काय कोणाचं काय, घरी कोण धान्य पाठवतं, सगळे आपापल्या पद्धतीने, तुम्ही किती कोटीचे असाल ते बाकी कोणी, सगळे तसेच आहेत. पण अतिशय उर्मटपणा जो त्यांचा होता, त्या उर्मटपणाबद्दल पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात जेव्हा मी फिरलो त्यावेळेस लोक असे म्हणायला लागले की बाबा ठीक आहे, दोन्ही आता सुनेत्राताई आणि सुप्रियाताई आहेत, अजित पवार उर्मट आहे. मी दोन मधल्या प्रतिक्रिया सांगतो, अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही, त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू. काही लोकांचं असं म्हणणं आलं की एका बाजूला लांडगा आहे आणि एका बाजूला वाघ आहे, कुठच्याही पिंजरात टाकलं तरी तेच आहे. आम्ही मतदान कसं करणार ते, आणि जेव्हा माझ्या हे लक्षात आलं जनतेची अडचण, त्यावेळेस मी ठरवलं की 6,86,000 मतदान हे पवारांच्या समर्थनार्थ आहे. या बारामती लोकसभा मतदार जवळजवळ 5,50,000 ते 5,80,000 मतदार पवार विरोधक आहे. ते ना सुप्रियाताईला मत देऊ इच्छित, ना सुनेत्राताईला देऊ इच्छित. मग त्यांना लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रचंड मोठा असं हे संविधान आणि निवडणुकीचा अधिकार, आपलं सरकार नेमण्याचा अधिकार जो दिलेला आहे, त्या अधिकाराची अंमलबजावणी करायची असेल, आपल्या आवडीचा किंवा काम करणारा खासदार आमदार निवडायचा असेल, तर मतदान करण्याची अंबानींना एकमत आणि सर्वसामान्य एखाद्या शेतकरी कुटुंबातल्या झोपडीत राहणाऱ्या महिलेला सुद्धा एकमत, ही एवढी डेमोक्रेसी लोकशाही प्रचंड तयार करून ठेवली. आणि मग जर त्यांना अशा नावडत्या लोकांना मतदान करण्याची संधी जर मतदारांना मिळाली नाही, तर तो डेमोक्रेसीचा, लोकशाहीचा आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या सगळ्या व्यवस्थेचाच कुठेतरी घात होतोय असा प्रकार माझ्या नजरेत आल्यानंतर मी ठरवलं. माझे पुरंदरचे तर लोक बोलतायत की आम्हाला बदला घ्यायचा, मी नाही बोलतो, नियती बदला घेईन आणि तो बदला सगळ्या बाजूने त्यांचा झालेला आहे. जेव्हा पवार साहेब स्वतः त्यांच्या मुलाबद्दल, माझ्या नातवाच्या म्हणण्याला कवडी मोलाची किंमत नाही हे म्हणाले, त्या दिवशी संपलं. तुम्हाला घर सोडून जावं लागलं, त्या दिवशी संपलं. पहाटेचा शपथविधी घ्यावा लागला, त्या दिवशी तुमची क्रेडेन्शियल संपलं होतं. आजच्या घडीला काय परिस्थिती आहे सगळ्यांना सगळं माहित आहे. आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या, घराणेशाहीला, कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार, लढणार, लढणार. आणि म्हणून एका शब्दात ही लढाई अशी असेल, पवार वर्सेस बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस.
सगळ्यांना यांनी त्रास दिलाय. भोरचे आमचे आदरणीय आनंदराव थोपटे मुख्यमंत्री झाले असते 1999 ला, भोरचा सुपुत्र एक मावळा मुख्यमंत्री झाला असता. निव्वळ पुण्यामध्ये कोणी मुख्यमंत्री झाला तर आमच्या साम्राज्याला हादरा बसेल म्हणून त्यांना पाडण्यात आलं. संग्राम थोपट्यांना महाविकास आघाडीत मंत्री कोणी होऊ दिलं नाही. संग्राम थोपट्यांना संपूर्ण विधानसभेचं अध्यक्षपद सर्वोच्च पद मिळत असताना काँग्रेसने सांगितलेलं असताना ते होऊ दिलं नाही. अजित पवारांनी होऊ दिलं नाही. पुण्यामध्ये दुसरा कोणीच मोठा नको, आम्हीच पुण्याचे मालक, पुणे जिल्ह्याचे मालक, फक्त बारामतीचे नाही. अशा प्रकारची मानसिकता यांची आहे, ती मानसिकता मोडली पाहिजे. हर्षवर्धनकडून मतदान करून घ्यायचं लोकसभेला आणि विधानसभेला हर्षवर्धन साहेबांना धक्का देऊन टाकायचा, अपक्ष उभे करायचे, इतर उमेदवार उभे करायचे. अशा प्रकारची फसवेगिरी, आणि फसवेगिरी करणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार अशा आविर्भावात राख. एखाद्याने एखादी चूक केली किंवा काही फसवणूक केली तर त्याला निदान पश्चिम